संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी विधवा परितक्ता योजना, इंदिरा गांधी दिव्यांग योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थलाभ अशा सर्व योजनांचे राज्यात 63,945 लाभार्थी आहेत. पात्र लाभार्थींना शासनाच्या योजनांचे लाभ मिळण्यासाठी अनेक निकष आहेत. त्यापैकी एक म्हणजे हयातीचा दाखला, म्हणजेच जिवंत असल्याचा पुरावा. हा दाखला असेल तरच योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे ज्यांचे दाखले सादर झाले नाहीत त्यांनी मुदतीपूर्वीच दाखले सादर करण्याची गरज आहे. हयातीचा दाखला पूर्वी ग्रामपंचायतींमध्ये मिळून जात होता, पण आता तो स्वतः स्वयंघोषणापत्र द्यावं लागतं. त्या घोषणापत्रामध्ये स्वतःची सही करून जिथे हवं आहे तिथे तो आपण हयातीचा दाखला द्यावा लागतो. लाभार्थींनी मुदतीत हयातीचा दाखला न दिल्यास अनुदान बंद होतं. मात्र याबाबत शासनाकडून वेळोवेळी लाभार्थींना आवाहन करण्यात येते, तसेच मुदतवाढ करून देण्यात येते. अनेक लाभार्थी वृद्ध आणि अंध अपंग असतात, तथापि जास्त विलंब झाल्यास अनुदान बंद देखील होऊ शकतं. हयातीचा दाखला सादर करण्याची मुदत जानेवारी ते मार्चपर्यंत असते. त्याआधी पेन्शनधारकांना आपण जिवंत असल्याचा दाखला सादर करावा लागतो.